नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच, संजय उपाध्याय आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. त्यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज केलेला होता. काँग्रेसच्या रजनी पाटील यांचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालेला आहे. रजनी पाटील यांचा राज्यसभेचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्यसभेची पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार आहे. महाराष्ट्रातल्या राज्यसभा पोटनिवडणुकी संदर्भातली ही मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीतनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपकडून घेतला गेलेला आहे. भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय हे आपला अर्ज मागे घेणार आहेत, त्यामुळं राज्यसभेची पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार आहे. त्यामुळं आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झालेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णी आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रणाली, रजनी पाटील यांचा राज्यसभेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, साधारणपणे जेव्हा एखाद्या खासदाराची चा मृत्यू झाल्यानंतर त्याची उमेदवारी त्याचा जी जागा आहे ती जेव्हा रिक्त होते तेव्हा प्रघात असा आहे की बहुतेक त्याच्या कुटुंबियांपैकी कोणाला तरी उमेदवारी देऊन ती व्यक्ती त्या ठिकाणून निवडून यावी म्हणून ही निवडणूक बिनविरोध केली जाते. परंतु यावेळेला आपण बघितलं की काँग्रेसच्या वतीनं रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे सुरुवातीला भाजपचं असं म्हणणं होतं की काँग्रेसनं ही परंपरा पाळलेली नाही तर ती परंपरा आम्ही का पाळावी, आणि म्हणून त्यांनी खरं तर या उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता. संजय उपाध्याय यांनी राज्यसभेच्या या रिक्त झालेल्या जागेसाठी अर्ज भरलेला होता आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्याचबरोबर मंत्री बाळासाहेब थोरात हे जाऊन विरोधी पक्ष त्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केलेली होती आणि त्याच विनंतीला मान देत कमिटीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आला आहे की संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल आणि राज्यसभेची जी जागा राजू सातव यांच्यामुळे रिक्त झालेली होती त्यांच्या मृत्यूमुळे तिथं रजनी पाटील ज्या उमेदवार आणि म्हणून संजय उपाध्याय हे थोड्या वेळातच आपला अर्ज मागे घेतील आणि मग ही राज्यसभेची जी जागा आहे ती बिनविरोध निवडून येईल. बिलकुल प्रणाली, म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी जो पुढाकार घेतलेला होता, जी विनंती केलेली होती देवेंद्र फडणवीसांकडे, त्यालाच कुठेतरी यश मिळते असं म्हणावं लागेल. प्रघात जसा आहे त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. त्यावेळेला फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की आमच्या कोर कमिटीने हा निर्णय घेतलाय की आपल्याला ही जागा लढायची आणि तिथे उमेदवारी अर्ज द्यायचा आहे, त्यामुळेच कोर कमिटी ठरवेल की जर ही निवडणूक आपल्याला बिनविरोध करायची असेल तर उमेदवारी अर्ज आपण मागे घ्यायचा का, आणि तसा निर्णय भाजपच्या कोर कमिटीनं घेतलेला आहे आणि त्यामुळं थोड्या वेळातच संजय उपाध्याय आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि मग ही निवड जी आहे ती बिनविरोध होईल. बिलकुल प्रणाली, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसूळ यांच्या विरोधात तक्रार केलेली होती. या तक्रारीनंतर अडसूळ यांना ईडीनं समन्स बजावलं, चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना देखील केली. या संदर्भात आनंदराव अडसूळ यांनी रवी राणा यांनी त्यांच्यावर केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेले. तर या प्रकरणी दोन मॅनेजर आणि काही अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केले होते असं अडसूळ यांनी म्हटलंय. मी आणि माझा मुलगा यामध्ये बिलकुल निरपराध असून आमचा यामध्ये कोणताही सहभाग नाही, आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केलाय. आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर जे आरोप झालेले होते ते आरोप फेटाळून लावलेले आहेत. आमदार रवी राणा यांनी जे आरोप केलेले होते त्या आरोपांनंतर आनंदराव अडसूळ यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. काही अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केलेत पण या गैरव्यवहाराशी आपला आणि आपल्या मुलाचा काहीही संबंध नाही, विनाकारण या सगळ्यामध्ये आपल्याला गोवण्यात येत आहे असा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केलेला होता.
ईडीकडून जाणीवपूर्वक आपल्याला समन्स बजावलं गेल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यातच आनंदराव अडसूळ यांची प्रकृती काहीशी बिघडल्यानं त्यांना गोरेगावमधल्या एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. आनंदराव अडसूळ यांना बजावलेल्या समन्स बाबत आमदार रवी राणा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. गेल्या 3 वर्षाआधी सिटी कॉपरेटिव्ह काम बँक बुडाली अशा प्रकारचा एक ब्लास्ट झाला आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणं बंद झाले. लोकांनी चक्रा मारल्या, आंदोलनं केले, पण त्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुद्धा तक्रार केली, लोकल पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार केली, पण ज्या बँकेचे चेअरमन आनंदराव अडसूळ जे त्या बँकेचे चेअरमन आहे त्या चेअरमननी आनंदराव अडसूळांनी त्या ठिकाणी 980 कोटी रुपयाच्या ज्या ठेवी होत्या आणि मुंबईमधले 9000 खातेदार सगळ्या 90% मराठी खातेदार या सगळ्या लोकांची फसवणूक केली. ज्या बिल्डरांना 1 कोटी रुपये 1 कोटीची प्रॉपर्टी आहे त्यांना 5 कोटी रुपये लोन दिलं, ज्यांना 5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांना 20 कोटी लोन दिलं आणि ते लोन दिल्यामुळं 20% त्यांच्याकडनं कमिशन घेतले आणि कमिशन घेतल्यानंतर ती बँक बुडाली आणि ज्या बँकेच्या 14 शाखा आहे मुंबईमध्ये त्याच्यामधल्या 5-6 ठिकाणच्या शाखेच्या प्रॉपर्ट्या ह्या मुलाच्या नावानी आणि जवायच्या नावानी आणि त्याच प्रॉपर्ट्या त्यांनी बँकेला भाड्याने दिल्या. अडसूळ यांना बजावलेल्या ईडी समन्सवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. शिवसेना नेते आनंद अडसूळांनी सिटी कॉपरेटिव्ह बँक बुडवली, 94 कोटी छोट्या छोट्या गुंतवणूकदारांचे गेले, कोट्यावधी रुपये अडसूळांच्या अकाउंट मध्ये आले. गुंतवणूकदारांसाठी उद्धव ठाकरेंनी काही कारवाई केली नाही. ईडीने अनेक समन पाठवले, अडसूळ जात नाही. छोट्या गुंतवणूकदारांसाठी झालेल्या या कारवाईचं मी स्वागत करतोय. ह्या सगळ्या मंत्री नेत्यांनी लुटायचं जनतेला आणि मग कारवाई झाली तर म्हणायचं 16 कोटी. घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई होणार नाही. शिवसेनेचे बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ या दोघांनाही ईडीचे समन्स बजावल्याच्या सकाळपासून मोठ्या प्रमाणात वृत्त पसरलेलं आहे. त्यानंतर मुंबई येथील त्यांच्या कांदिवली येथील घरातून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासुद्धा आदेश देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानीसुद्धा ईडीचा छापा पडल्याची चर्चा होती. ईडीचे सगळे अधिकारी जे आहे ते या घरी आल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात मी त्यांच्या अमरावती नवसारी येथील निवासस्थानी आलेलो. आपण पाहू शकतो की इथलं जे निवासस्थान आहे हे पूर्णतः बंद आहे. या ठिकाणी सध्या कुणीही राहत नाही, त्यामुळे इथे जे धाड पडलेली आहे ही जी चर्चा होती चर्चा खरं तर निरर्थक आहे. त्यांच्या शेजारी राहणारे काही जे गृहस्थ आहेत ते आपल्यासोबत आहे. भाऊ मला सांगा, तुम्ही यांच्यासोबतच राहता, घरासमोर राहता, सकाळपासून काही हालचाल या ठिकाणी झालेली आहे का? नाही. तुम्हाला काय वाटते? कोणीच आलं नाही सकाळपासून. तुम्ही आता आल्यानंतरच मी आपला संपर्क झाला आणि साहेबांच्या घराची चाबी माझ्याकडेच आहे. ही अफवा आहे. अच्छा, तुमच्या कानावर आलं काय ईडीची छापा पडला म्हणून? तुम्ही याच्या आधी मला एक किशोर पन्नासे म्हणून माझे मित्र आहे त्यांचा फोन आला होता. तुमच्या घरासमोर साहेबांकडे अडसूळ साहेबांकडे कवी ईडीची छापा पडला ही बातमी मी ऐकली असं त्यांनी म्हटलं. मी त्यांना सांगितलं हे साप खोट आहे आणि नेमकी आपली भेट झाली. सध्या या घरी कोण राहतं आणि कोण अडसूळ साहेब कधी येत असतात? अडसूळ साहेब मागं निवडणुकीचा त्यांचा निकाल जेव्हा लागला होता हायकोर्टाचा त्याच्यानंतर ते 2 दिवस इथे होते, त्यानंतर ते आलेच नाही. अच्छा, सध्या घराला ताला लागले? नाही, घराला कुलूप आहे आणि त्याची चाबी आमच्याकडे आहे. निश्चितच अडसूळ यांचं हे घर आहे आणि घराला आपण पाहू शकतो की कुलूप लागलेला आहे आणि सकाळपासून कुठले ईडीचे किंवा कुठली पोलीस कारवाई या ठिकाणी झाला नसल्याचे त्यांच्या शेजारी राहणारे जे प्रदीप भाऊ बाजळ यांनी सांगितलं. रिजर्व सागरचं संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आनंदराव अडसूळ यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे त्यामुळं त्यांना उपचारासाठी गोरेगावमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. याच संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. सुस्मिता, काय नेमकी सध्याची अपडेट आहे या सगळ्या घडामोडींसंदर्भातली? आनंदराव अडसूळ यांच्या प्रकृतीविषयी नेमकी काय माहिती मिळते? खरं तर आज सकाळपासून आपण बघितलं अडसूळ यांच्या घरावरती
ईडीचे पथक दाखल झाल्यापासून चौकशी सुरू होती. साधारण 3 ते 4 तास ही चौकशी सुरू होती. त्या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांना लाईफलाईन हॉस्पिटल जे गोरेगाव वेस्टमध्ये आहे इथे आणण्यात आलेलं होतं. अजूनसुद्धा ते हॉस्पिटलमध्येच आहे. त्यांची प्रकृती कशा पद्धतीची आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच ईडी काय कारवाई करते हे महत्त्वाचं ठरेल. कारण ज्या पद्धतीनं त्यांना इथं आणण्यात आलं, ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना इथे आणण्यात आलेलं होतं, खरं तर सिटी बँकच्या घोटाळ्याचे आरोप आणि त्यानंतर रंगलेलं राजकीय वलय आणि या संपूर्ण राजकीय प्रतिक्रिया समोर येत असताना अडसूळ हे कायमच आपल्यावरती करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत असं म्हणत होते. मात्र एकूणच कारवाईला ते समोर जात असताना तब्येत खालावल्यामुळे त्यांचा मुलगा, ते स्वतः आणि कुटुंबीय इथे पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर ईडीचं पथकसुद्धा त्यांच्यासोबत इथं पोहोचलेलं आहे. ईडीच्या 2 टीम इथं तैनात करण्यात आलेल्या आहेत. अगदी सकाळपासूनच चौकशी सुरू होती. चौकशीला ते सामोरे जात होते, सहकार्य करत होते. परंतु ज्या पद्धतीचे आरोप राणा यांनी केलेले होते, 900 कोटी रुपये याचा घोटाळा सिटी बँकमध्ये झाला आणि या सगळ्या घोटाळ्यामध्ये सर्वसामान्यांचे पैसे बुडाले, यामुळे हे प्रकरण गंभीर आहे आणि म्हणून ईडी कारवाई करते अशा पद्धतीचं म्हणण्यात येत होतं. परंतु शिवसेनेकडनं सुद्धा या संपूर्ण प्रकरणावरती कुठली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली नाहीये. त्यामुळं अडसूळ हे आता बरे झाल्यानंतर ईडी काय कारवाई करते हे बघणं महत्त्वाचं आहे. काही ठोस पुरावे त्यांच्या हाती चौकशी अंती प्राप्त होतात का हे सुद्धा त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी त्यांची प्रकृती ही रिकव्हरी होत आहे असं म्हणावं लागेल. कारण अजून सुद्धा ते हॉस्पिटलमध्ये आणि जोपर्यंत त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होत नाही, ते बाहेर येत नाही, तोपर्यंत ईडी कुठल्या पद्धतीची कारवाई करणार नाही. सुस्मिता, आनंदराव अडसूळ यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी काही माहिती दिली आहे का? केव्हापर्यंत ते बरे होतील, त्यांना नेमकं काय होतं या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? आणि दुसरं म्हणजे ईडीची जी पथकं तिथं सध्या आहेत, त्या पथकांकडून आता या पुढची नेमकी कारवाई कशा पद्धतीची असणार आहे त्याबद्दलची काही अपडेट कळू शकली आहे का? खरं तर डॉक्टर्सने अजून कुठल्याही पद्धतीची अधिकृत प्रतिक्रिया ही दिलेली नाहीये. परंतु त्यांचा बीपी शूट झाल्यामुळे त्यांची तब्येत खालावली. कारवाईला सलग 3 ते 4 तास ते सामोरे जात होते, परंतु अचानक तब्येत बिघडल्यामुळे नजीकचं हॉस्पिटल म्हणजे हे लाईफलाईन हॉस्पिटल जे कोरेगाव पश्चिम भागामध्ये आहे तिथं त्यांना आणण्यात आलं. खरं तर ईडीकडनं कारवाई होत असताना ठोस पुरावे असल्याशिवाय, चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही अटक केली जात नाही. यापूर्वी सुद्धा आपण बघितलं आणि अडसूळ यांच्यावरती कारवाई करत असताना कुठेतरी ईडीचा वापर हा सूडबुद्धीने केला जातो असा आरोप त्यांनी सकाळी केलेला होता. न्यूज एटीन लोकमतशी सुद्धा त्यांनी याविषयीची प्रतिक्रिया नोंदवलेली होती. परंतु राणा यांच्या जातीविषयक जे सुनावणी जे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये आहे त्याबद्दल सुद्धा उद्या महत्त्वाची सुनावणी होणार होती दिल्लीमध्ये. आणि दिल्लीतल्या या सुनावणीला ते उद्या जाणार होते, पर आज निघणार होते आणि उद्या ते तिथे पोहोचणार होते. परंतु आता ईडीची कारवाई, त्यात त्यांची बिघडलेली तब्येत, या सगळ्यामुळे काय नेमकं या सगळ्या प्रसंगातून पुढे घडते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजिंक्य, बिलकुल. सुस्मिता, शेवटचा प्रश्न विचारतो. सकाळी काही तास आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी झाल्याचं देखील समजलेलं होतं. या चौकशीमधनं काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्याचं सांगितलं जात आहे का? ईडीकडून याबद्दलची माहिती दिली गेलेली आहे का? प्राथमिक दृष्ट्या नेमकं काय कळत आहे? खरं तर प्राथमिक माहिती हीच समोर आलेली आहे की त्यांच्या कांदिवली इथल्या निवासस्थानी सकाळी 7:30-8 दरम्यान हे पथक पोहोचलं. त्यानंतर त्यांची जी काही चौकशी आहे ती करण्यात आली. काही कागदपत्रांचं सुद्धा माहिती ईडीनं घेतली होती. आणि ईडीकडनं ज्यावेळेला पहिला समन्स बजावण्यात आला होता, हा पहिला समन्स हा जेव्हा उच्च न्यायालयामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा सगळा प्रकार येणार होता किंवा नवनीत राणा यांच्या प्रकरणाची सुनावणी होणार होती, त्याच दिवशी पहिली समन्स बजावण्यात आलेली होती. आता दुसरी समन्स ही उद्या दिल्लीमध्ये जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होणार होती त्यापूर्वी बजावण्यात आलेली होती. त्यामुळे अडसूळ यांनी या संपूर्ण कारवाईवरतीच नाराजी व्यक्त केलेली आहे. परंतु या सगळ्यामध्ये सिटी बँकमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्या सर्वसामान्य लोकांचे मात्र 900 कोटी बुडाले आणि जी मेहनतची कमाई होती ती बुडाली. बरोबर, या संपूर्ण प्रकरणाचे गंभीर स्वरूप नक्कीच. सुस्मिता, आनंदराव अडसूळ यांच्या प्रकृतीत नेमकी कधीपर्यंत सुधारणा होते, या पुढची ईडीची नेमकी कारवाई कशी असते याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स वेळोवेळेला आपण जाणून घेणारच आहोत. सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.
या सगळ्या ज्या घडामोडी घडता आहेत आज दिवसभरामध्ये याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. ही काही पहिली कारवाई नाही आहे. अशा पद्धतीने सुडबुद्धीने अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक नेत्यावर शिवसेनेच्या जी कारवाई होऊ लागली ही कारवाई विशेषतः सुडबुद्धीने याच्यामध्ये काही तथ्य आणि सत्य नाही आहे. कारवाई करायची म्हणून कारवाई करायची आणि अशा पद्धतीने कारवाई केलं खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारलाही अशा पद्धतीने कारवाया करण्याचा कधी नियोजन केलं आम्ही तर यांची किती लाईन लागतील किती लोकांवर कारवाई होतील याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही. परंतु शेवटी ही लोकशाही आहे. की महाविकास आघाडीचे नेते सर्व भ्रष्ट आहेत आणि बाकीचे सगळे स्वच्छ आहेत. पण असे की जी कारवाई आता सगळे ज्या पद्धतीनं सुरू आहे राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यामुळं तीन पक्षाचं जे सरकार आहे जो त्रास देण्याचा त्यांचा जो एक मानस आहे मला वाटतं की यातून या आघाडी आता फेविकॉल का जोड होतोय व कभी नाही तुटेगा. ओके थँक्यू. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आलेले आहेत हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केलाय. महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांटुड्या मारता हे रोजचं मनोरंजन बंद करा. आता महाराष्ट्रातल्या जनतेला या खेळाचा किळस आलाय असं पडळकर यांनी म्हटलंय. छप्पन आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीमुळेच निवडून आले हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओबीसींची तुलना भारतीय जनता पार्टीचं अंगवस्त्र म्हणून केलेले आहे. पण याच ओबीसींना आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या ईदीचा नजराणा यांनी पेश केला. इतकंच काय अमरावतीमध्ये सुद्धा यांनी सत्तेसाठी स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. आता जनाब संजय राऊत यमायम की मोहब्बत कौन है हे महाराष्ट्रातील जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथ घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील कारण ते सक्षम नेते आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये हिंदूंना शिव्या घालणारा सर्जिल उस्मानी सारख्यावरती कारवाई करायला तुमच्यामध्ये हिंमत नाहीये. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेक. ब्रेक नंतर महत्वाच्या काही घडामोडी बघूया टॉप 3 न्यूज मध्ये. खामगाव गेरू माटरगाव मधल्या ज्ञानगंगा धरणाचा 100% आता जलसाठा झालेला आहे. खामगाव नांदुरा शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या सद्यस्थितीत तरी मिटलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुद्धा सुरुवातीपासूनच बुलडाणा जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं ज्ञानगंगा प्रकल्पात फार मोठ्या प्रमाणात जलसाठा साचल्यानं खामगाव औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे तसंच कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणारे ज्ञानगंगा मध्यम प्रकल्प अशी ओळख आहे. काल रात्रीच्या सुमारास ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर ठाण्याच्या दिशेनं येत असलेल्या एका ऑइल टँकर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं भीषण अपघात झालेला होता. या भीषण अपघातानंतर रस्त्यावर प्रचंड प्रमाणात ऑइल पसरल्यानं खड्ड्यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या वाहन चालकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्यावर माती टाकून हे जे ऑइल आहे ते साफ करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच वाहतूक कोंडी तुटेल आणि इथली वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त होतोय. बैलगाडी शर्यतीला बंदी असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या धामणी खोऱ्यात चिखलगुट्टा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. शेतीची कामं आटोपल्यानंतर शेतकऱ्यांना विरंगुळा म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मशागतीची कामं संपल्यानंतर बैल बसून असतात ते शारीरिकरित्या तंदुरुस्त राहावेत यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागामध्ये सर्रासपणे या स्पर्धांचं आयोजन केलं जात असतं. डोंगराळ भागात या स्पर्धा होत असल्यानं प्रशासनाची नजर चुकून या स्पर्धांचं आयोजन होत असतं. सॅनिटायझर हानिकारक आहे का? लस घेतल्यानंतर तुमच्या DNA मध्ये बदल होतो का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील
तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोनाविरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळू शकतील. वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा. क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 7977773753. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात स्वच्छ करायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.